श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तर उद्या अमावस्या आहे अमावस्येला काही घरांमध्ये भांडण क्लेश तसेच मुलं चिडचिड करणे आणि आणखीन पण काही वाईट गोष्टी घडत असतात तर अशा गोष्टी घडत असतील तर यावरती उपाय काय करावे जर अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये देखील घडत असतील तर तुमच्या घरावरती नक्की कर्णीबाधा किंवा नजरदोष झालेला आहे तर मग हा कर्णीबाधा कशी दूर करावी तर कर्णीबाधा दूर करण्यासाठी तुम्ही या सहा गोष्टी तुमच्या जवळ ठेवा या सहा गोष्टींपैकी एक गोष्ट जरी तुमच्या जवळ असली तरी पण तुमच्यावर कोणतीच कर्णीबाधा होणार नाही तसेच तुम्हाला नजरदोष देखील होणार नाही तर कोणत्या आहे या सहा गोष्टी हे आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तो व्हिडिओ तुम्हाला अगोदर दिसेल आणि ज्यांना या गोष्टींवरती विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर आत्ताच व्हिडिओ स्किप केला तरी पण चालेल आपल्या हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वाच्या असतात परंतु दर्श विशेष महत्त्व आहे दर्श दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचे महत्त्व आहे या दिवशी काही लोक देखील करतात या दिवशी चंद्र दिसत नाही कालसर्प दोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले आहे अमावस्येला अवज देखील म्हणतात पुराणानुसार अमोसेला स्नान दान करण्याची परंपरा आहे तसं तर या दिवशी गंगा स्नान केल्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे परंतु जी व्यक्ती गंगा स्नानासाठी जाऊ शकत नाही अशा लोकांनी जवळीक नदीमध्ये स्नान, स्नान केले तरी चालेल किंवा घरामध्ये गंगाजल असेल तर तुम्ही त्याने आंघोळ देखील करू शकता तसेच पवित्र नदीचं पाणी मिसळून आंघोळ तुम्ही करावी आणि महादेव पार्वती आणि तुळशीची पूजा देखील करावी दर्शामोसेला व्रत करून चंद्राची पूजा केल्याने चंद्रदेवताची कृपा आपल्यावर सदैव राहते सौभाग्य समृद्धीचा आशीर्वाद ते देतात चंद्रदेव भावना आणि दिव्य अनुग्रहाचे स्वामी आहेत याला श्राद्धाची अमावस्या देखील म्हणतात कारण या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात असे म्हटले देखील जाते जेव्हा पण अमावस्या येते त्या दिवशी तुम्ही घर हे नेहमी स्वच्छ केलं पाहिजे तसेच घरामधील जाळी जळमट हे काढून टाकली पाहिजे आणि जर घरामध्ये बंद पडलेल्या वस्तू असतील तर तुम्ही त्या त्या त्वरित टाकून दिल्या पाहिजे किंवा त्या, त्या, कि त्या वस्तू निदान व्यवस्थित नीट तरी केल्या पाहिजे तसेच घरामधील पंख्यांचा करकर आवाज हा बंद करावा तसेच तिजोरी उघडताना येणारा आवाज देखील तुम्ही बंद करा मुलांची खेळणी जर तुटलेली असतील तर ती देखील तुम्ही ठेवू नका जर तुटलेली खेळणी घरामध्ये ठेवली तर मुलं हे सतत आजारी पडतात त्यामुळे तुम्ही तुटलेली खेळणी ही नेहमी फेकून द्यावी तसेच घरात स्वच्छता ही फार महत्त्वाची असते अमावस्येच्या दिवशी तुम्ही फरची पुस्तानी हळद आणि गोमूत्र मिक्स करून फरची पुसा त्यामुळे तुमचे घर देखील स्वच्छ राहील व घरात सकारात्मक ऊर्जा देखील राहील तसेच घरात असणारी नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण देखील राहील अमावस्येला नेहमी पूजापाठ हा नित्यनियमाने आपण केलाच पाहिजे तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आपण या दिवशी केलंच पाहिजे याचे विशेष लाभ आहे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे अनेक वेळा आपण भरपूर उपाय घरामध्ये करत असतो पण का काय माहीत पण ते उपाय आपल्याला असे लागू पडत नाही मग नक्की काय रिझन असेल यामागे तर खरं तर आपल्या घराला नजर दोष किंवा करणीबाधा कोणीतरी आपल्यावरती केली असेल त्यामुळे या गोष्टी घडत असतात कर्णिबाधा शक्यतो आपल्या जवळचीच व्यक्ती करत असते पण ते आपल्याला समजत नाही आणि लहान मुलांना तर लगेच नजरही लागत असते मग ही नजरबाधा करनीबाधा लागू नये यासाठी कोणत्या वस्तू आपण जवळ ठेवायला पाहिजे त्या आपण आज बघणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रात्री झोपताना ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये तुम्ही जिथे तुम्ही काम करत असताल तिथे देखील किंवा तुम्ही बाहेर काही कामासाठी जात असाल तरी पण तुमच्या पर्समध्ये देखील तुम्ही रुईच्या झाडाचे मूळ हे सोबत ठेवा यामुळे तुमच्या घरावरती तसेच तुमच्यावरती कोणतीही करणीबाधा नजरदोष होणार नाही कोणी करणी देखील तुमच्यावरती करू शकत नाही रुईच्या झाडाचे खूप महत्व आहे हे तुम्हाला माहितच आहे पण एक लक्षात ठेवा रुईच्या झाडाचे मूळ आपण जेव्हा तोडत असतो तेव्हा नेहमी रुईच्या झाडाची पहिल्यांदी पूजा करावी मगच ते मूळ आपल्या सोबत घ्यावे मग तुम्ही हे मूळ तुमच्या पर्स मध्ये देखील ठेवू शकता त्यामुळे ते तुमच्या सतत सोबत राहील आणि तुमच्यावरती कुठलीही नजरबाधा तसेच करणीबाधा कोणीही करू शकत नाही तसेच या रुईच्या झाडाचे अनेक उपाय देखील आहे आणि महत्व देखील आहे घराच्या बाहेर रुईचे रोप लावल्याने त्या घरावर सतत महादेवांची आणि हनुमंताची कृपादृष्टी राहते अशा घरामध्ये कधीही धन कमी पडत नाही आणि लक्ष्मीचा वासदेखील राहतो रुईच्या झाडाला येणारे पांढरे फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे शास्त्राच्या आधारे हे फूल एकशे आठ पटीने जर वाहिले तर आपली मनोकामना ही इच्छा पूर्ण होत असते घरावर कोणाची उप नजर लागलेली असेल तर रुईचे झाड घराबाहेर हे अवश्य लावावे त्यामुळे तुमच्या घरावरती नजर कोणाची लागणार नाही तसेच करणीबाधा देखील होणार नाही ज्या घराजवळ किंवा घराच्या मुख्य प्रवेश दे द्वाराजवळ रुईचे झाड आहे त्या घरात कधीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही किंवा दृष्टशक्ती प्रवेश करू शकत नाही घराच्या बाहेर रुईचे झाड असल्याने तांत्रिक बाधा त्रास देत नाही रुईच्या झाडाची मुळी आद्रा नक्षत्रावर घरी आणून त्यावरती तुम्ही पंचोपचारे पूजा करून अकरा वेळास हनुमान सूत्र वाचावे आणि ती ताई तुम्ही गळ्यात घालावे त्यामुळे कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला यश मिळेल रुईची मुळी घेऊन त्यावर तुम्ही पूजा करून एक वेळेस हनुमान सूत्र पठण करून ती मुळी सतत ठेवावी त्यामुळे तुमच्यावरती होणारे अपघात हे टळत असतात त्यामुळे रुईचे झाड हे अत्यंत महत्वाचे आहे आपल्याला साधा एक काटा टोचला तरी खूप त्रास होतो मग आपण तो काटा बाहेर काढण्यासाठी जर रुईचा चीक त्याच्यावरती टाकला तर तो काटा सहज अलगतपणे बाहेर निघतो म्हणजे या रुईच्या झाडाचे आयुर्वेदिक देखील खूप फायदे आहे त्यामुळे तुम्ही आमोसेच्या अगोदर रुईचे मूळ हे आपल्या घरामध्ये आणावे त्यामुळे घरावरती कोणतीच कर्णीबाधा होणार नाही तसेच दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचे पान किंवा पिंपळाची साल पण पिंपळाचे पान किंवा साल आणताना अगोदर पिंपळाची पूजा करावी मग तुम्ही ते पान किंवा साल घरामध्ये आणा यामुळे देखील तुमच्या घरावरती नजरबाधा करणीबाधा कोणीच करू शकत नाही हे पान तुम्ही सतत नेहमी जवळ ठेवावे तसेच तिसरी गोष्ट म्हणजे कुत्रा कुत्रे पाळल्याने तुमच्यावरती तुमच्या घरावरती कोणतीही कर्णीबाधा होत नाही जर एखादी कर्णीबाधा कोणी करत असेल तर ते पहिल्यांदी आपल्या घरही पाळत असलेल्या कुत्र्यांना समजते की कोणीतरी कर्णीबाधा करते आणि मग जेव्हा ही कर्णीबाधा केली जाते तेव्हा त्या ते कर्णीबाधाचा फरक हा कुत्र्यांवरती होत असतो कुत्रे आजारी पडतात तर तुम्ही कुत्रा हा घरामध्ये नेहमी पाळावा जर काळा कुत्रा जर आपण घरामध्ये पाळला तर आपल्यावरती शनिदेव हे प्रसन्न होत असतात तुम्ही चौथी गोष्ट ही घरामध्ये आणू शकता ती गोष्ट शक्यतो तुम्हाला सहजासहजी भेटत नाही ती म्हणजे सापाची कात आता तुम्ही म्हणत सापाच्या कातीमुळे काय नजरबाधा दोष दूर होणार आहे पण साप म्हणजे साक्षात महादेवांचं स्वरूप आहे तर तुमच्या घराजवळ कुठे सापाची कात जर तुम्हाला आढळली तर तुम्ही ती तिथेच राहून द्या ती साईडला काढून टाकून देऊ नका तुम्ही ती सापाची कात तुमच्या घराजवळ असेल तर ती तुम्ही तिथेच राहू द्या तसेच तुम्ही तुमच्या घरामध्ये सदैव कुलदेवतेची पूजा करावी कुलदेवतेची पूजा केल्यामुळे तुमच्या घरावरती कोणतीही करणीबाधा ही होत नाही तसेच दर अमावस्येला तुम्ही हनुमान चालिसाचे पठण देखील करावे यामुळे देखील तुमच्यामध्ये दे वेगळी ही संचारते तसेच तुम्हाला संकटांपासून सामोरे जायला ताकद देखील मिळते त्यामुळे दे। तुम्ही हनुमान चालिसाचे देखील पठण करावे तसेच तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र हा देखील अमावस्याच्या दिवशी म्हणावा तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि तुम्ही अमावसेच्या दिवशी तारकमंत्राचे तीर्थ बनवायला विसरू नका जेव्हा पण तुम्ही हे तारकमंत्राचे तीर्थ बनवशाल तेव्हा तुम्ही हे तारक मंत्राचे तीर्थ तुमच्या मुलांना आणि तसेच तुम्ही पण हे नक्की घ्या आणि हे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही तुमच्या घराच्या चारही पण कोपऱ्यांमध्ये नक्की शिंपडा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद